पोलिसांमध्येही माणुसकी असते याची प्रचिती नवी वेस्ट पोलीस चौकीजवळ घडलेल्या हृदयरावक घटनेवरून आली. त्याचाच हा ऑन द स्पॉट स्पेशल रिपोर्ट. प्रमोद महादेव गणवजे हा पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावचा महाविद्यालयीन विद्यार्थी. घरची गरिबी, गणवजे कुटुंबाची हातातोंडाशी गाठ घालण्याचीही मुश्किली, तसल्याही परिस्थितीत प्रमोद हा पंढरपूरच्या KVV महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेतोय. आजारपण कधी कोणाला सांगून येत नाही, अथवा आजाराला गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव नसतो. प्रमोदचंही तसंच झालं, त्याच्या पोटात एक गाठ निर्माण झाली. असह्य वेदनांनी तो तळमळू लागला. आई पार्वती महादेव गणवजे यांनाही गलबलून आलं. आपल्या पोटच्या पोराच्या पोटात निर्माण झालेल्या गाठीमुळं होणाऱ्या वेदना पाहून जगाच्या पाठीवरची कोणती माता अस्वस्थ होणार नाही. मात्र उपचार कसे करायचे, पैसे कुठून आणायचे, हे प्रश्न समोर आवासून उभे. अखेर इथून तिथून उसनवारी करून या माऊलीनं आपल्या लेकराला सोबत घेऊन पुणे गाठलं. तिथं त्याच्या पोटाचं ऑपरेशन झालं, पण दुर्दैव आड आलं, पोटातली गाठ काही निघालीच नाही, उलट ती आणखी खाली आली. आणि प्रमोद पुन्हा असह्य वेदनांनी अधिकच तळमळू लागला. मग या माऊलीनं त्याला कसं तरी करून सोलापुरात आणलं, पांजरापोळ चौकातील जैन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. इथं ऑपरेशन व्यवस्थितपणे पार पडलं, पोटातली गाठ निघाली, असह्य वेदनांमधून प्रमोदची मुक्तता झाली. माऊलीला हायसं वाटलं, पण हॉस्पिटलचं बिल भरायचं कुठून, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला. मग ही माऊली फिरत फिरत नवी वेस पोलीस चौकीजवळ आली, पण पैसे मागायचे कोणाला, आणि समजा मागितलेच तर अपमान केला जाणार, हकलून दिलं जाणार, आधीच मुलगा आजारी आहे, पैशाची बॅग चोरीला गेली, प्रवासाला पैसे नाहीत, अशी खोटी नाटी कारणं सांगून पैसे उकळण्याचा धंदा करणाऱ्या टोळ्या बोकाळल्या आहेत, त्यामुळं आपल्यावर विश्वास कोण ठेवणार, हा प्रश्न सुद्धा पडलेला. नवी वेस चौकीजवळ एक भली मोठी वायरलेस व्हॅन आणि मिलिटरी पोशाखातील कमांडोची फौज उभी होती. त्यांना नुसतं पाहूनच कोणाच्याही मनात धडकी भरावी. शेवटी धाडस करून या माऊलीनं एका कमांडोच्या कानावर आपल्या मुलाची बिकट परिस्थिती सांगितली. ऑपरेशन झालं, मात्र बिल द्यायला पैसे नाहीत, थोडी मदत केली तर बरं होईल, अशी कळकळीची विनंती या माऊलीनं कमांडो श्रीशैल चडचण यांच्याकडे केली. मग चडचण यांनी आपला पोलिसी खाक्या बिलकुल दाखवला नाही, ते ताबडतोब जैन हॉस्पिटलमध्ये गेले आणि खात्री करून घेतली की संबंधित मुलगा खरोखरच हॉस्पिटलमध्ये दाखल आहे की नाही. माऊलीनं सांगितलेलं तंतोतंत खरं होतं. मग पुन्हा नवी वेस पोलीस चौकीजवळ येऊन आपल्या सर्व सहकारी कमांडोजना कॉन्ट्रीब्युशन करून माऊलीला मदत मिळवून देण्याचं आवाहन केलं. आणि काय आश्चर्य, पोलिसांमधील माणुसकी जागी झाली. हा हा म्हणता सर्व कमांडोजनी खिशात असतील नसतील तेवढे पैसे देऊन टाकले. काही क्षणातच थोडे थोडके नव्हे तर तब्बल 25,000 रुपये जमा झाले. ही रक्कम त्या माऊलीच्या हातावर ठेवताच तिचा ऊर आनंदानं भरून आला. ती अक्षरशः ढसाढसा रडू लागली.
याबाबत आपण प्रत्यक्ष कमांडो श्रीशैल चडचण यांची ही बोलकी प्रतिक्रिया पाहूया. असं नवी वेस पोलीस चौकीला आपण ड्युटी करत असताना हे माहुली आपल्यापर्यंत आले. माहुली आपल्याला सांगितलं की असं असं आपलं मुलं जैन हॉस्पिटलमध्ये येथे ॲडमिट आहे, त्याच्यासाठी आर्थिक मला थोडं गरज आहे. आम्हाला वाटलं की असं पोलिसाची एक हे सदरक्षण आहे, खलटीकर आहे, सज्जनाचं रक्षण करणे, दुर्जनाचं नाश करणे. पण सज्जन लोकं पण असतात, दुर्जन. आम्हाला ते जैन हॉस्पिटलमध्ये आम्ही स्वतः गेलो, आम्ही सर्व कर्मचारी आपल्या मित्र सर्कलने सर्व स्वतः घेऊन तिथं चौकशी केलं आणि खरोखरच ते मुलगा आपल्याला बघून रडू लागलं, की पोलिसांना बघून रडू लागलं की आपल्या माहीला काय झालं का. म्हणून त्या मुलाला आपण सांगितलो, तुमच्या माहुलीने आपल्याला पाठवले आणि तुमच्या तब्येतीचा पूछ करण्यासाठी. तुमच्या माहुली काही झालं नाही, आपल्या पोलिसापुढं सुशिक्षित आहे, सुरक्षित आहे, त्याच्यासाठी काय टेन्शन घेऊ नका. त्याला सांगून आलो आणि ते पोरगं रडू लागलं. आपल्याच्या त्या माणुसकीपणा त्याला जाणवलं की असं पोलिसाचं ते ड्रेस बघून असं पोलिसांनी आपल्याला एवढं दया केलं. ते माणुसकीचा एक नातं होतं, त्याला रक्षेचं रडू आलं. आणि आपल्याला माहुलीला बघून असं वाटलं की त्यांनी सारखं आपल्याला जे मित्राकडून आपण सर्व मित्र सरकारला आपण आर्थिक मदत जे गोळा करत होतो त्या माहुलीने प्रत्येक वेळा अश्रू काढत होतं, की त्याला असं वाटत होतं की हे की म्हणजे एक ईश्वरसारखं आपण भेटलो असं वाटत होतं. पण असं काही नाही की आम्ही ईश्वरांना मानतो की कोणी मानतं, पण मला असं वाटतं की माहुलीला आपण जे आर्थिक बळ सर्व मित्र सरकार आणि माजी नगरसेवक नाना काळे त्यांनीही आपल्याला मदत केलं, आपल्या शब्दाला मान दिलं. म्हणून आपल्याला ज्यांच्या चेहऱ्यावर जे आनंद अश्रू आलं त्याच्या डोळ्यात मी समजतो की हे खरोखरच आपलं माहुली आहे. पंढरपूरची विठे माहुली हे आपल्यासाठी हे आपल्याला सेवा करण्याची एक संधी दिली. आम्हाला असं डायरेक्टली ईश्वराने मी हे माऊलीकडनं जे आपण मदत केलेलं जे काय त्याच्यातून चेहऱ्यावरचं जे खुश होतं चेहऱ्यावरचे ते खुश येतं. मी समजते की जगातील सर्वात श्रेष्ठ खुश त्या चेहऱ्याच्या माऊलीवर दिसलं. हा अंगावर काटा आणणारा अत्यंत भावनिक असा प्रसंग घडत असतानाच नवीवेस चौकीच्या शेजारी असलेल्या भाऊ हावळे यांच्या दुकानात बसलेले माजी उपमहापौर पद्माकर उर्फ नाना काळे उठून तिथं आले. त्यांनीही ताबडतोब खिशातले 3000 रुपये त्या माऊलीला अर्थात पार्वती महादेव गणवजे यांना देऊन टाकले. आता आपण आपला पेशंट प्रमोद आणि त्याच्या मातोश्रींचं मनोगत जाणून घेऊया. पुण्यामध्ये माझं ऑपरेशन केलं होतं, त्या डॉक्टरांनी नवले हॉस्पिटलमध्ये काशीबाई नवले तिथे काय त्यांनी बरोबर केलं नाही आणि ते सरकारी दवाखाना होता, त्याच्यामध्ये पैशाची मागणी केली होती आम्हाला आणि पैसे नाही दिल्यामुळे त्यांनी चुकीचं ऑपरेशन केलेलं आहे. चुकीचं ऑपरेशन केल्यामुळं मला 2 वर्ष झालं त्रास होते, माझ्या पोटातून जेवलेलं ती घाण येते बाहेर, तुम्ही बघू शकता बघायचं. आणि आता जैन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मनोज जैन डॉक्टर करतो म्हणलेत, त्यासाठी मला पैशाची अत्यंत गरज आहे, त्यामुळे ज्यांना कोणाला मदत करायची त्यांनी करा. आणि इथे सोलापुरामधील पोलीस चौकीतील आम्हाला मदत केलेली आहे, आम्हाला खूप पैशाची गरज आहे, त्यामुळे कोणाला ज्यांना इच्छा आहे त्यांनी मदत करू शकतो. माझ्या एक धडकली काय
मंडळी याला म्हणतात खाकी वर्दीतली जीती जागती माणुसकी. इन सोलापूर न्यूज परिवाराकडून या माणुसकीला सलाम. पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी या दिलदार कमांडोच्या टीमचा यथोचित गौरव करावा हीच अपेक्षा.